विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी. ओमायक्रॉन कोरोनाचे रुग्ण वाढले तर शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. तर ओमायक्रॉन कोरोनाचा धोका वेगानं वाढतोय, त्यामुळे शाळा संदर्भात राज्य सरकारनं पुनर्विचार करावा असं आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनीही केलंय. तो कोई भी चीज करते वक्त हम लोग पूरी तरह से मॉनिटरिंग करते हैं ताकि ऐसी कोई घटना नहीं घटे कि जिसको आप सबको बताया कि हम जिसकी चिंता हम सबको लगी रही है. और इसीलिए मॉनिटरिंग करते हुए हर चीज का बिल्कुल निगरानी से हमारा ध्यान है और निर्णय भी वहाँ पे उसी तरह से हो रहे हैं. स्कूल के लिए बंद बोले आपने नहीं बताया क्योंकि केसेस आप देख रहे हैं. नहीं, आपको पता है जैसे जैसे आपको पता है कि नवी मुंबई की घटना हो गई वहाँ पे स्कूल 10-15 दिन के लिए बंद कर दिया गया. लेकिन इस तरह से कोई ज्यादा अगर खुशी होती है तो अकॉर्डिंग टू निर्णय लिए जाएंगे. जिथे 10% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे असे काही जिल्हे आयडेंटिफाय केले की त्या जिल्ह्यांमध्ये विशेष काळजी पण घेतली पाहिजे, तिथले टेस्टिंग पण वाढवलं पाहिजे. आणि ओमिक्रॉनच्या केसेस बघता महाराष्ट्रामध्ये देखील ती संख्या आज दिल्ली आहे, महाराष्ट्र आहे, ही ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी विशेष काळजी घेतली पाहिजे. आणि जसं आपण म्हणाला तसं शाळांच्या बाबतीत चा निर्णय जो आहे तो मला वाटतं सरकार परत एकदा राज्य सरकार त्याच्यावर विचार करू शकतं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे